नमस्कार, माझे नाव प्रसाद ब्रह्मसुर्वे व माझ्या मित्राचे नाव संकेत किरण चव्हाण असे आहे. आमच्या शाळेचे नाव संत रिंगणस्वामी माध्यमिक विद्यालय बोंगवली आहे. आमचा प्रकल्पाचे नाव दरवाजाची सेफ्टी जावी असे आहे. घराचं रक्षण करणारी गोष्ट म्हणजे कुलूप. तर आज प्रत्येक कितीतरी घरांना अशा प्रकारचे कुलूप असतात. मात्र जर एकदा या कुलपाची चावी हरवली किंवा घरामध्ये राहिली आणि आपण जर घराच्या बाहेर असेल तर आपल्याला हे कुलूप करण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण पूर्वी आपल्याकडे कडीचे कुलूप असायचे. आपण ते कडी तोडून करायचो. मात्र आता हे अशी प्रकारचे लॉक आहेत की ज्यामुळे आपल्याला केवळ हे लॉक तोडून टाकावं लागतं. त्यामुळे आपल्याला किमान 1200 ते 1300 रुपयाचे नुकसान होते. कारण हे एक लॉक 1200 ते 1300 रुपयाला असतं. त्यासाठीच आम्ही हे आपला पैसे वाचवावे आणि आपला वेळ देखील वाचवा म्हणून आम्ही एक वेगळी चावी निर्माण केली आहे, ज्यामुळे हे लॉकही सुरक्षित राहील आणि आपला दरवाजा देखील उघडला जाईल. आम्ही त्यासाठी या ठिकाणी एक किट बसवलं आहे, ज्यामध्ये एक ब्लूटूथ सेन्सॉर आणि एक मोटर बसवली आहे. या ब्लूटूथ सेन्सॉरने आम्ही आमच्या स्मार्टफोनमध्ये कनेक्शन घेतलं आहे. त्यासाठी आम्ही त्याचा पासवर्ड ठेवला आहे, जेणेकरून आज जर माझा मोबाईल कुठे पडला आणि उद्या दुसऱ्या मुलाला सापडला तरी तो आमचा मोबाईल घेऊन आमचं दार उघडू शकणार नाही. त्यामुळे आम्ही हा पासवर्ड ठेवला आहे. तो फक्त केवळ आम्हालाच माहिती असतो आणि आपण इतर घरातल्यांना देखील हा पासवर्ड देऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही ह्या मोबाईलमध्ये पासवर्ड टाकून क्लिक करू त्यावेळेस इथला ब्लूटूथ त्याला फिरवतो. ही ब्लूटूथ कनेक्शनद्वारे ही मोटर फिरते आणि त्यामुळे ही चावी अशी उघडली जाते. मी तुम्हाला डेमो करून दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला दरवाजा उघड देतो. हा आपोआप बंद होतं. हा एक सामाजिक आणि अत्यंत गरजेचा असा प्रकल्प आहे. किमान आपण जरी लांब या दरवाजापासून जरी लांब उभा असतो 1 किलोमीटर अंतरावर, तरी हा दरवाजा नक्कीच उघडू शकतो.